मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी रीतसर अर्ज केलाय. आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला त्यांचा पहिला अर्ज आहे. मुंबईतील मराठा समन्वयकांनी हा अर्ज सादर केला असून शिवाजी पार्क आणि बीकेसी पोलीस ठाण्यातही अर्ज सादर केला जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षणाची घोषणा करू नका तर टिकणारं मराठा आरक्षण द्या अशी मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. 13 जानेवारीला दिल्लीमध्ये मराठा महासंघ, जाट महासभा आणि गुजर मराठा यांची ऐतिहासिक बैठक होणार आहे. आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सोबत घेत त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी दिली आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे, मात्र त्यांचं हिसकावून आम्हाला आरक्षण नको अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आरक्षणासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षणाची घोषणा करू नका तर टिकणारं आरक्षण द्या अशी मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. उत्तम आणि गंभीर असं आरक्षण त्यांनी द्यावं.